नमस्कार, मी विशाखा जोशी, रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या युट्यूबसाठी आपल्या पुढे एक अभिवाचन सादर करते. वळण बिंदू ह्या सदरात, लोकसत्तामध्ये येणाऱ्या सदरात, डॉक्टर अंजली जोशी यांचा एक लेख मी आपल्या पुढे सादर करते. लेखाचं नाव आहे आई वडील येता घरा. बदलती जीवनशैली आता तरुण पिढीच्या आयुष्याचा भाग झाली आहे. नवरा बायको दोघही नोकरी करणारे असतील तर पुरुषांचीही कामं, बाईचीही कामं, ही विभागणी पुसट होत चालली आहे. आवडीनिवडी एकमेकांवर लादण्यापेक्षा हवं ते करण्याचं ते घेत असलेलं स्वातंत्र्य, संसार म्हणजे फक्त एकमेकांसाठी तडजोडी करणं, या संकल्पने जगलेल्या पालक पिढीला पटणं शक्यच नाही. मग वाद होणं आणि काही वेळा ते शब्द वर्मी लागत नात्यात भरून न येणारी दरी निर्माण होणं अपरिहार्य ठरू शकत. ते टाळण्यासाठीचा वळण बिंदू वाचकांनीच ओळखायला हवा. लग्न झाल्यानंतर आई बाबा पहिल्यांदा घरी महिनाभर मुक्कामासाठी येणार होते म्हणून मी खुश होतो. ईशाचं ऑफिस सुरू झालं होतं पण माझं वर्क फ्रॉम होम कायम होत. भाल्याच्या दुसऱ्या दिवशी आईने हात मारली. वैभव, तुला आवडतं म्हणून लोणचं, चटणी, मुरांबा मुद्दाम हौसेनं करून कुरिअर बरोबर पाठवतो आम्ही. तुम्ही तर हातही लावलेले दिसत नाहीये. ईशानाही आवडत नाही का? फ्रीज मध्ये तसाच पडले बघ. लोणचं तर बुरशी येऊन खराब झालंय, ती दुखावल्या स्वरात म्हणाली. मी चपाकलो. आमच्या जेवणाच्या सवयी आता बदलल्या. मी गोड बंद केलंय. ईशाचंही डाएट असतं. पण आई बाबांना हे कसं पटणार? तरी मी प्रयत्न केलाच. हा गं आई, हल्ली सागरसंगीत जेवायची वेळच येत नाही आणि डाएटही असत ना. मी सारवा सर्व करत म्हणते. वाटून गेलं हे टाळता आलं असत. म्हणजे ते येण्याच्या आधीच फ्रीज आवरून ठेवायला हवा होता. अरे मग सांगायचंच की नको पाठवूस म्हणून. खर तर हे कित्येक वेळा मनात आलं होत पण आईला वाईट वाटेल म्हणून सांगवलं नाही. कधीतरी खायला होईल म्हणून ठेवत गेलो फ्रीज मध्ये आणि ते पडून राहिलो. पण आता ती चूक भरून येणार नव्हती. या वयात खर तर नेहमीच जेवण भरपूर जेवलं पाहिजे. कसलं डाएट करत बसता? आमची तब्येत बघ कशी ठणठणीत आहे. बाबांनी कुस्ती जोडली. माझं लग्न झालं तरी आई बाबा मी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही याचे सगळे देणं थांबवत. गेली 10 वर्ष बाबांना मधुमेह आणि आईला बीपी. सतत मुरंबा, लोणची, पापड खाल्ले तर काय होणार? पण तरी तब्येत ठणठणीत आहे असं खणखणीतपणे सांगतात. या व्याधी जळू नयेत म्हणून आम्ही खाण्याची आधीपासूनच काळजी घेतो. पण खाण्याच्या विषयावरून ठिणग्या उडतच नाही. बाहेर जो किती खात रे, सारखं मागवत असता. घरात केलेलं चालत नाही आणि बाहेरचं जंक फूड बरं चालतं तुम्हाला? आईची टिप्पणी चालूच होती. बाहेरचं म्हणजे जंक फूड हे समीकरण आई बाबांच्या डोक्यात इतकं फिट बसलंय की आम्ही सॅलड आणि प्रोटीन फूड मागवलं तरी ते जंक फूडच समजतात. हे सगळं शेवटी ईशापर्यंत येऊन पोचू नये असं मला वाटतं. नेमकं तेच घडलं. ईशा अजिबातच स्वयंपाक करत नाही का रे? आणि विचारलंच. ते बहुधा तिच्या डोक्यात खूप दिवस घोळत असावं. अगं असं नाही गं आई, तुम्ही बघता ना तिला, यायला रोज किती उशीर होतो तिला. रात्री आल्यावर पण कधी कधी काम करायला लागतं. सुट्टीच्या दिवशी कधीतरी करते ती स्वयंपाक.
बोलता बोलताच ईशा आई बाबा यायच्या आधीच मला काय म्हणाली ते आठवलं. हे बघ, स्वयंपाकाचा विषय कधीतरी निघणारच. तुला त्यांनी विचारलं तर स्पष्ट सांगून टाक की मी काही करत नाही स्वयंपाक म्हणून. आपण सफाई देत कशाला बसायचं? सफाई देणं म्हणजे चूक मान्य करणं. स्वयंपाक न करणं ही गोष्ट म्हणजे चूक किंवा काही कमीपणा आहे असं मी काय मानत नाही. हा निव्वळ सोयीचा आणि पर्यायाचा प्रश्न आहे. तू सफाई देत बसलास ना की विषय अजून वाढेल. की हिच्या घरी आईने हिला कसं शिकवलं नाही, किंवा स्वतःच्या पोटापुरतं तरी कसं यायलाच हवं वगैरे वगैरे. मी म्हणालीच पुढं, अरे थोडं तरी यायला पाहिजे ना स्वयंपाकाचं, आपल्याच पोटासाठी तर करायचं. मी गप्प बसलो. ईशा शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये होती. पोटापुरतं काय काय करायचं याची तालीम तिला तिथंच मिळाली. पण तिचं म्हणणं असं की मी स्वतःला सिद्ध का करायचं, मला कुठला स्वयंपाक येतो आणि कुठला नाही याचा पाढा मी आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यासारखा इतरांना का वाचून दाखवायचा. हे सगळं आईला कसं समजावून सांगता येणार होतं. तू असा गुळगुळीतपणे गप्प बसतो, थोडं तरी सांगायला हवं की नको. आईचं पानोपण चालूच होत. गुळगुळीत राहण्याचा प्रश्न नव्हता, मला ईशाचं म्हणणं पटायचं. तरीही तिला समजावण्याचा प्रयत्न मी केला होता. अगं ईशा, काही वेळा प्रॅक्टिकल तडजोडी करायला लागतात. आई बाबा कायमच थोडेच आपल्या बरोबर राहणार आहेत, महिन्याभरासाठी तरी येतात, थोडं त्यांच्याप्रमाणे वागलं तर काय हरकत आहे. मी जशी आहे तशी वागते, उगाच जसं नाही तसं वागण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न कशाला करायचा. तर मी माझ्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून तसं दाखवण्याचं दडपण मी का घ्यावं. उलट मी जशी आहे तशी खरोखर त्यांना जितक्या लवकर कळेल ना ते चांगलं नाही का. त्याचा स्वीकार त्यांना करता येत नसेल तर त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. ती फणकऱ्याने म्हणाली. ईशा सडेतोड आहे, तिला खोटेपणा अजिबात आवडत नाही. काही झालं तरी ती हरिश्चंद्री बाणा सोडणार नाही हे मला माहित. मग तो प्रसंग घडला. यावेळी वादाची नुसती ठिणगीच नव्हती तर निखाराच पेटला. सुट्टीचा दिवस होता. संध्याकाळी ईशाला सिनेमा बघायची लहर आली. फुटबॉल वर्ल्ड कपची मॅच सोडून ईशाला आवडतो त्यातला प्रायोगिक सिनेमा पाहण्याचा माझा अजिबातच मूड नव्हता. एकी जाऊन मी येईन घ्यायला. टीव्हीवरची नजर न हटवताच मी म्हटले. ती भरकन तयार होऊन निघाली. लिव्हिंग रूम मध्ये आई बाबा बसले होते, माझ्या कानावर संभाषण पडत होत. अगो एवढ्या रात्रीची कुठं निघालीस ग? सिनेमा पाहायला, ईशाचं उत्तर ऐकू आलं आणि पुढच्या वगैरेची मला कल्पना आली. बिबटी वैभवला फुटबॉलची मॅच सोडून सिनेमाला यायचं नाहीये, पण सिनेमा संपल्यावर तो येईल मला घ्यायला, तुम्ही नका काळजी करू. ती निघताना घाईघाईने म्हणाली. तिनं बंद करून घेतलेला दरवाजाचा आवाजही मला ऐकू आला. पाठोपाठ बाबांची उंच आवाजातली हाकही ऐकू आली. वैभव अरे जरा बाहेर ये, बोलायचंय तुझ्याशी. मॅच बंद करून मी नाराजीनंच बाहेर आलो. अरे तुमचे काय चाललंय? सगळ्या गोष्टी एकेकट्याने करायच्या असतील तर एकत्र राहायचं तरी कशाला, जोडीनं करण्यात आनंद असतो. आता मात्र मला राहावे. बाबा आमचं तुमच्या पिढीसारखं नाहीये, दुसऱ्याचा आनंद तोच माझा आनंद असं मानण्याचं बंधन घालून घ्यायचं आणि स्वतःच्या आनंदाची आहुती घेऊन फरफट करून घ्यायची. आम्ही तसं करत नाही. एखादी गोष्ट मला करावीशी वाटते आणि ईशाला नको असेल तर माझ्यासाठी तिनं ते केलंच पाहिजे अशी सक्ती नाही करत. अरे पण तडजोडीतूनही आपण अनेक गोष्टी शिकतो, त्यातही आनंद असतो. आई म्हणाली. तडजोड कुणाला चुकली आहे? पण जिथं पर्याय आहे तिथं उगाच्या उगीच तडजोड करण्यात काय आशील आहे. आता बघा, जर मी ईशाला फुटबॉलची मॅच बघायची जबरदस्ती केली असती तर तिची चिडचिड नसती का झाली, आणि मी मनाविरुद्ध सिनेमा बघायला गेलो असतो
तर तिथं जाऊनही मोबाईलवर मॅचेस बघत राहिलो नसतो का? त्यामुळे ईशा आणि आणखीनच वैतागली असती. मग तडजोडीचा काय उपयोग झाला आई? सगळ्या गोष्टी जोडीनं करण्याचं बंधन कशाला? आम्ही एकमेकांना सुटं करतो, थोडक्यात स्पेस देतो. मी म्हटलं, हल्ली तुम्ही स्पेस स्पेस करत असता, पण काय रे, ही स्पेस दोन्ही बाजूनी मिळायला पाहिजे ना. आल्यापासून बघतीये, कपड्यापासून ते खाण्यापर्यंत, घरातल्या सगळ्या गोष्टी तुझ्याच गळ्यात पडल्यात. ही स्पेस इक्वल नको का? आईच्या मनात बराच काळ ही खदखद शिजत असत. तिचा रोग ईशावर होता हे उघड होत. आता मात्र माझा पारा चढू लागला. सरळ सांग नाही, ईशा घरात काही करत नाही असं म्हणायचे तुम्हाला. म्हणून ती जी कामं करते, बिलं भरणं, बँकेची कामं, बाहेरून आणण्याच्या सगळ्या गोष्टी, तीच तर येताना आणते. ती तुम्हाला दिसत नाही का? अमुक अमुक पुरुषाची, अमुक बाईची अशी विभागणी नाही आमच्यात. जे ज्याला जमतं ते तो करतो. म्हणजे सगळं तुझ्याच गळ्यात ना. घरगडी मी बनवले तिथं तुला. आता सुद्धा तिला न्यायला जातोय ते ड्रायव्हर म्हणून. काय वाटते ते बोलताय तुम्ही आई? तिच्याऐवजी मी बाहेर गेलो असतो तर बोलला नसता. पण ती गेली त्यावर इतका तमाशा कशाला? आम्ही तमाशा करतोय आणि तुला इतक्या लाडापोडात वाढवलंय ते ऐकून घेण्यासाठी. कधी इकडची काडी तिकडं करू दिली नाही तुला. तेच तर चुकलं. लहानपणापासून सगळ्या गोष्टी करायला शिकवलं असतात ना, तर आता मी जे करतोय त्यात वावगं वाटलं नसतं तुम्हाला. मी हिरेला पेटलो. वा, आता आमच्यात चुका काढतोस का? तर त्या ईशानं तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय म्हणून. आता मात्र माझा संयम संपला. आल्यापासून बघतोय तुम्ही सतत ईशाच्या कागाळ्या करत असता. तुम्हाला दुसरा विषय नाही का? आम्हाला जगू द्या ना आमच्या पद्धतीनं. तुम्हाला इथं राहायचं असेल तर आमच्या ढवळाढवळ करू नका. माझा स्वर टिपेला गेला असावा. एकदम सन्नाटा पसरला. सगळेजण आपापल्या खोल्यात गेले. 2-3 दिवस तरी या शांततेचं सावट घरावर पसरलं होतं. मग बाबाने दृश्य काढला. वैभव, आम्ही लवकर जायचं म्हटलं. का, काय झालं? विचारतानाच प्रश्नातला खोलपणा मला जाणवत होता. अरे, तिथली कामं उरकायची आहेत, वेळेवर गेलेलं बरं. ते विषय संपत म्हणाले. मी गप्प बसलो. आमच्या ते काय चाललं होतं ते लंगड्या सोबी सांगत होते. मी कळूनही न कळल्यासारखं दाखवत होतो. खरी कारण दोघांनाही माहिती होती. तरीही ती माहिती नसल्याचा आम्ही दोघंही आव आणत होतो. आपली प्रिय माणसंही अशी पत्ते होतात. तिकीट काढायची आहेत का? मी विचारलो. नको, आम्ही बुक करू, काही अडचण आली तर सांगू. मग आमचं बोलणं संपलं. आई बाबांना विमानतळावर सोडलं तेव्हाही अगदी जुजबी बोलणं झालं. आई बाबांचा उतरलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता, पोटात गलबलून येत होत. ते प्रवेशद्वारातून थेट आतपर्यंत जाईपर्यंत मी पाहत होतो. आमच्यातलं अंतर झपाट्यानं वाढत होत. ते कधी सांगणं जाणार होतं का?